देशात सध्या जातगणना हा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा बनलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीच्या समारोपावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी जातगणनेविषयी संघाची भूमिका मांडली. राजकारण नव्हे तर विकासासाठी जातगणनेस पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. काँग्रेसने मात्र मध्यंतरी एक व्हिडिओ शेअर करत संघाचा जातगणनेस विरोध असल्याचा खोटा दावा केला होता. संघाला आणि भाजपला जातगणना करायची नाही, दलित, मागास आणि आदिवासी समाजाला त्यांचे हक्क त्यांना द्यायचे नाहीत असं त्यात त्यांनी म्हटलं होतं. नेमकं प्रकरण काय, काँग्रेस जातगणनेचा मुद्दा घेऊन केवळ राजकारण करतंय का, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओंकार मुळे, कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. सर्वात आधी आपण पाहूया की सुनीलजी नेमकं काय म्हणाले होते. ऍज अवर सोसायटी, हिंदू सोसायटी, वी हॅव द सेन्सिटिव्ह इश्यू ऑफ अवर कास्ट अँड कास्ट रिलेशन्स. That is a very sensitive issue. And of course, it is an important issue of our national unity and integrity. So it should be dealt very seriously, not just on the basis of electioning or election practices or politics. Government needs the numbers, it takes. Earlier also it has taken. So it can take it, no problem. But it should be only to address the welfare of those communities and caste. It should not be used as a political tool for electioneering. And so we put with a caution line for everyone. Sunil ji म्हणालेत की जातगणनेचा वापर निवडणुकीच्या काळात राजकारणासाठी करू नये, म्हणजेच त्याचा वापर हा राजकीय आरोप किंवा प्रत्यारोपांसाठी होऊ नये. जर सरकारला लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी अशा डेटाची आवश्यकता असेल तर ते हा डेटा गोळा करू शकतात. जर काँग्रेस सत्तेत आली तर निश्चितच जातगणना केली जाईल असं राहुल गांधी कायम म्हणतात. अगदी संसदेत आणि सभांमध्येही सातत्याने ते हाच मुद्दा सांगत फिरतात. मात्र संसदेत जेव्हा राहुल गांधींची जात विचारण्यात आली तेव्हा अखिलेश यादव हे भडकल्याचं आपण पाहिलं. प्रयागराज येथे झालेल्या संविधानाचा आदर आणि संरक्षण या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधत राहुल गांधी म्हणाले होते की 90% लोक सिस्टीमच्या बाहेर आहेत, त्यांच्या सहभागाशिवाय देश चालू शकत नाही. काँग्रेस सत्तेत आल्यास ते 50% आरक्षणाचा अडथळा हे दूर करतील. आरक्षण आणि जातगणनेबाबत राहुल गांधींच्या या विधानावरून आता हा त्यांच्यासाठी मुद्दा नसून त्यांच्या आयुष्यातील एक प्रकारचं ध्येय असल्याचं दिसतंय. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर बसपा सुप्रीमो मायावती यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या होत्या की काँग्रेस पक्ष इतकी वर्ष सत्तेत होता तेव्हा जातगणना त्यांनी का केली नाही. तुम्हाला हे ठाऊक आहे का की यादव आणि मुस्लिमांच्या नावावर राजकारण करून समाजवादी पक्षांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसची हकालपट्टी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी PDAचा फॉर्म्युला जो निव्वळ जातीयवादी होता तोही अखिलेश यादव यांनीच दिला होता. अखिलेश यांनीच माता प्रसाद पांडे यांना उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याचा फॉर्म्युला दिला होता जो पूर्णपणे जातीयवादी होता. वास्तविक 2010 UPA सरकारच्या काळात लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव आणि शरद यादव यांसारख्या अनेक नेत्यांनी संसदेत जातगणनेची मागणीही लावून धरली होती. तेव्हा पी चिदंबरम, आनंद शर्मा, मुकुल वासनिक यांसारख्या काँग्रेस नेत्यांनीच त्यास कडवून विरोध केला होता. देशाच्या इतिहासात बिहारमध्ये पहिली जातगणना करण्याचं श्रेय हे नितीश कुमार यांना दिलं जातं. नितीश कुमार यांनी केवळ जातगणनाच केली नाही तर त्याचा अहवालही जनतेसमोर आणला. त्यावर तातडीने कारवाई करत जातींच्या हिश्यानुसार आरक्षणही देण्यात आलं. या उलट राहुल गांधी हे केवळ जातगणनेची मागणीच करत राहिले. ते स्वतः कधी काँग्रेसशासित राज्यांमध्ये जातगणना करू शकले नाहीत. यावरून राहुल गांधी आपल्या राजकीय अजेंड्यापोटी जातगणनेचा मुद्दा वेळोवेळी उचलून धरत असल्याचंच आता दिसतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास धन्यवाद.